आजचा जो प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम नंबर एट आपल्याला दिलेला आहे द पोजिशन ऑफ ए कंपनी लिमिटेड अँड बी कंपनी लिमिटेड ॲज फॉलोज ऑन एप्रिल फर्स्ट टू थाउजंड ट्वेंटी आपल्याला ए कंपनी आणि बी कंपनी या दोन कंपन्यांचं आपल्याला त्यांचं बॅलन्स शीट एप्रिल फर्स्ट टू थाउजंड ट्वेंटीचं आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे प्रथम आपण कंपनी ए आणि कंपनी बी यांचं बॅलन्सशीट बघून घेऊया ठीक आहे त्यानंतर बघतो आपण की आपल्याला बॅलन्सशीट ऑफ आप, कंपनी ए लिमिटेडचं आपल्याला बॅलन्सशीट दिलेला आहे ए कंपनी लिमिटेडचा आपण लॅबलिटीज बघूया तर आपल्याला दिलेलं आहे ॲथोराइज कॅपिटल फिफ्टी थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज टेन इच आणि ते अमाऊंट दिलं आहे आपल्याला फाय लॅक रुपीज त्यानंतर इश्यूड अँड पेडअप कॅपिटल ते दिलं आपल्याला फिफ्टी थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज टेन इच अमाऊंट आहे फायू लॅक त्यानंतर फाईव्ह पर्सेंट डेव्हेंचर्स रुपीज हंड्रेड इच अमाऊंट आहे वन लॅक रुपीज त्यानंतर क्रेडिटर्स थ्री लॅक रुपीज असं आपल्याला ए कंपनी लिमिटेडचा आपल्याला लायबिलिटीज दिलेला आहे त्यानंतर ए कंपनी लिमिटेडचा आपण बॅलन्सशीट असेट्स बघूया असेट्समध्ये आपल्याला दिलेला आहे फिक्स असेट्स थ्री लाख रुपीज स्टॉक अँड डेप्टर्स थ्री लॅक फिफ्टी थाउजंड गुडविल वन लॅक रुपीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वन लॅक फिफ्टी थाउजंड त्यानंतर आपण लायब्रेड साईडची टोटल आणि असेट साईडची टोटल बघितलं तर ती टोटल आहे नाईन लॅक रुपीज नाईन लॅक रुपीज त्यानंतर आपल्याला बॅलन्सशीट ऑफ बी कंपनी लिमिटचं दिलेलं आहे त्यामुळे आपण बी कंपनी बॅलन्स बॅलन्सशीट बघून घेऊ लायब्रेड साईडला बी कंपनी लिमिटचं ॲथोराइडस कॅपिटल आहे वन लॅक शेअर्स ऑफ रुपीज टेन इच टेन लॅक रुपीज त्यानंतर इश्यूड अँड पेडअप कॅपिटल सेवंटी थाउजंड शेअर्स ऑफ रुपीज टेन इंच अमाऊंट आहे सेवन लॅक रुपीज क्रेडिटर्स टू लॅक रुपीज अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वन लॅक फिफ्टी थाउजंड त्यानंतर आपण या बी कंपनी लिमिटेडचं असेट्स बघूया असेट्स म्हणजे आपल्याला दिलेलं आहे फिक्स असेट्स फाईव्ह लॅक रुपीज स्टॉक अँड डेप्टर्स वन लाख रुपीज कॅसेट ब्यांक वन लाख रुपीज गुडविल थ्री लॅक फिफ्टी थाउजंड असं बघतो आपण की बी कंपनी जे जी शीट आपल्याला दिलं आहे त्यामध्ये लायबिलिटीज आहे टोटल टेन लॅक फिफ्टी थाउजंड अँड असेट्स आहे टोटल टेन लॅक फिफ्टी थाउजंड या पद्धतीने आपण ए कंपनी आणि बी कंपनी या दोन्ही कंपनी लिमिटेडचं आपण काय बघितलं बॅलन्स शीट बघितलं ठीक आहे त्यानंतर आपल्याला समोर दिलेलं आहे बी कंपनी अॅग्री टू अक्वायर ए कंपनी ऑन द फॉलोइंग टर्म्स काय करताय की बी कंपनी ए कंपनीचं व्यवसाय तर खरेदी करताय आणि ते कसं करताय ते आपल्याला समोर जे अटी त्या अटी दिल्यात आपल्याला टर्म्स दिल्यात त्या टर्मनुसार बी कंपनी काय करताय ए कंपनीचं बिजनेस ते खरेदी करताय मग बघूया की त्याचं अटी कुठल्या आहेत ते तर नंबर फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे द शेअर्स ऑफ ए कंपनी आर टू बी कन्सिडर ॲज वर्थ रुपीज सिक्स इच अँड शेअर्स ऑफ बी कंपनी टू बी कन्सिडर ॲज वर्थ रुपीज ट्वेल्व पॉईंट फिफ्टी इच विच आर टेकन ॲज द बेसिस फॉर कॅल्क्युलेटिंग परचेस कन्सिडरेशन टर्म काय म्हटलं आपल्याला द शेअर्स ऑफ ए कंपनी लिमिटेड आर टू बी ऍज वर्थ रुपीज सिक्स इच जेव्हा बघतो आपण की जेव्हा त्यांचं परचेस कन्सिडरेशन प्रथिपलचं आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस बघतो आपण की ए कंपनी लिमिटेड आपले जे शेअर्स आहेत पर किती कितीप्रमाणे मानून राहिली ती सिक्स रुपीज प्रमाणे आणि शेअर्स ऑफ बी कंपनी आर टू बी कन्सिडर ॲज वर्थ रुपीज टुवेल्इंट फिफ्टी आणि बघतो आपण की जी बी कंपनी आहे ती बी कंपनी आपल्या शेअरची किंमत किती मानून राहिली ती ट्वेल्व पॉईंट फिफ्टी रुपीज आणि हे क कोणत्या वेळेस जेव्हा बघतो आपण की त्याचा परचेस कन्सिट्रेशन जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपल्याला ए कंपनी आपल्या शेअरची किंमत सिक्स सिक्स uh, रुपीज uh, मानून राहिलेली आहे आणि बी कंपनी जी आहे त्या शेअरची किंमत किती म्हणजे ट्वेल्व पॉईंट फिफ्टी जेव्हा आपण परचेस कॅल्क्युलेश परचेस कन्सिड्रेशन आपण कॅल्क्युलेट करू त्यावेळेस हा आपला जे काय त्यांना दिला आहे की कन्सिडर्ड रुपीज सिक्स सिक्स रुपीज अँड रुपीज ट्वेल्व पॉईंट फिफ्टी बी कंपनीचं हे आपल्याला बेसिक घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉईंट वेन पेईंग द परचेस कन्सिडरेशन

म्हणजे बी कंपनी कुठची क्रेता कंपनी जेव्हा पर्चेस कन्स्ट्रेशन तो पे करत असताना त्यावेळेस त्यांचा टर्म दिलेला आहे पे वन फोर्थ इन फार्म ऑफ कॅश तर त्याचा काय करतो तो की त्या अमाऊंटचा वन फोर्थ अमाऊंट तो कॅश पे करताय आणि रिमेनिंग जे बॅलन्स असेल ते बॅलन्स काय करताय तो शेअरच्या स्वरूपात तो पे करताय ठीक आहे त्यानंतर थर्ड दिलेला आपल्याला इट वॉज डिसाइडेड टू इश्यू along विथ पर्चेस consideration 6% पर्सेंट of ऑफ रुपीज नाईन्टी फाईव्ह इच फॉर debentures of पर्सेंट 100 ऑफ रुपीज हंड्रेड इच इन कंपनी ए तर बघतो आपण इथे सुद्धा बघतो की पर्चेस कन्सिटरेशनच्या वेळेस जे डेबेंचर्स आहेत त्या तो पे करताय तर कसं पे करून राहिलेला आहे तर बघतो आपण की ए कंपनीचे जे फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्स आहेत एच हंड्रेड प्रमाणे त्याला तो रुपीज नाईन्टी प्रमाणे तो पे करताय तर अशा पद्धतीने बघतो आपण की आ, क्रेता कंपनी जी बी कंपनी आहे ही काय करतो की त्याचं शेअरची आपल्याला व्हॅल्यू दिली आहे त्या शेअरच्या व्हॅल्यूनुसार त्या अमाऊंटचं वन फोर्थ अमाऊंट तो कॅश पे करतो आणि त्यानंतर उर्वरित जी अमाऊंट शिल्लक असेल तेवढी काय करतो तो शेअर्स पे करतो आणि विक्रेता कंपनीचे जे काय फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्स आहे त्या डे फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्सला तो सिक्स पर्सेंट डेबेंचर इश्यू करतो आणि कितीप्रमाणे नाईन्टी प्रमाणे ठीक आहे हे त्याचं जेव्हा बघतो आपण की, की आ, बी कंपनी ए कंपनीकडून जेव्हा तो बिझनेस खरेदी करतो त्याचं त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे काय करार झाला असेल ते आपल्याला करार दिलेला आहे आणि या करारावरून बघतो आपण की आपल्याला काय विचारलं आहे शो द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए कंपनी लिमिटेड अँड द बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ बी कंपनी लिमिटेड आफ्टर ॲब्झॉर्प्शन आणि त्यानंतर बघतो आपण की या व्यवहारानंतर आपल्याला दाखवायचं आहे की ए कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला जर्नल एंट्री एन्ट्री आहे आणि बी कंपनी लिमिटेड जे आहे आफ्टर ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर त्याचं आपल्याला बॅलन्सशीट इथे तयार करावाचं आहे ठीक आहे तर बघूया की या प्रॉब्लेममध्ये आपल्याला बघतो आपण की ए कंपनी लिमिटचं आणि बी कंपनी लिमिटचं आपल्याला बॅलन्सशीट दिलेलं आहे बी कंपनी लिमिट काय करतोय की ए कंपनी लिमिटचा व्यवसाय तो खरेदी करताय आणि खरेदी करता करताना बघतो आपण की जे काही त्याचा टर्म आपल्याला दिलाय त्या टर्म अँड कंडिशन आपल्याला दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला क्रे विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोज किर्द नोंदी आणि जी क्रेता कंपनी आहे क्रेता कंपनीचं ॲब्झॉर्बशन झाल्यानंतर बॅलन्स बॅलन्सशीट आपल्याला तयार करायचं आहे परंतु जनरल एंट्रीज देता वेळेस किंवा बघतो बॅलन्सशीट तयार करता वेळेस आपल्याला प्रथम त्याचं परचेस कन्स्ट्रेशन किती आहे ते आपल्याला वर्किंग नोट म्हणून काढावं लागतो आणि त्याचप्रमाणे क्रेता कंपनीचं जे काय पर्चेस कन्स्ट्रक्शन आहे त्याचा मोड ऑफ पेमेंट किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतो आणि त्यानंतर बघतो आपण की याच्यामध्ये जर बघतो आपण की नीट असेट्स आणि पी सी जे आहे याच्यामध्ये तफावत असेल त्यावरून आपल्याला एक तर गुडविल अदरवाईज तुम्हाला कॅपिटल रिझर्व मिळत असतो तर ठीक आहे तर प्रथम जे काही यांचं खरेदी व्यवहारामध्ये जे काय आपल्याला कंडिशन अटी दिलेल्या आहेत त्या अटीनुसार आपण त्याचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिड्रेशन आणि मोड ऑफ पेमेंट काढून घेऊ आणि त्यानंतर विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर किर्द नोंदी देऊ दे आणि आफ्टर ॲबॉर्ब्शन क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण बॅलन्सशीट तयार करू तर ठीक आहे तर आपण या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघूया सोल्युशन प्रथम आपण काय करतो कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिड्रेशन फॉर ए कंपनी लिमिटेड त्याचं परचेस कन्सिड्रेशन किती आहे हे काढून घेतो आपण त्याकरिता आपण असेट टेकन ओवर लेस लायबिलिटी टेकन ओवर आणि त्यावरून आपल्याला मिळतो त्याचं नेट असेट तर प्रथम आपण कॅल्क्युलेट करून घेऊया कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर ए कंपनी लिमिटेड ठीक आहे हे काढत असताना आपण बघतो की असे ओवर लेस टेकन ओवर तर बघतो आपण की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचं तर कुठली असेट त्यांनी खरेदी केलेला आहे आणि ती कुठल्या व्हॅल्यूनुसार आणि कुठली लायब्रेटीज त्यांनी स्वीकारलेला आहे किंवा खरेदी केलेला आहे हे आपण लक्षात घेतो तर असेटनवर मग बघतो आपण इथे की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचं कुठली कुठली असेट त्यांनी खरेदी केलेले आहे आपल्याला ए कंपनीचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे त्यामध्ये बघतो आपण असेट्स आपल्याला दिलेला आहे फिक्स असेट्स स्टॉक एंड डेप्टर्स गुडविल आणि प्रॉफिट एंड लॉस अकाउंट आहे की नाही तिथे बघतो आपण की फक्त दोनच असेट जे दिलेलं आपल्याला की फिक्स असेट्स आणि स्टॉक अँड डेप्टर्स तो खरेदी करेल त्यामुळे बघतो आपण की फिक्स असेट्स किती अमाऊंट त्याची थ्री लाख रुपीज त्यानंतर नेक्स्ट जे असेट ते खरेदी केलेलं आहे त्यांनी स्टॉक अँड डेप्टर्स स्टॉक अँड डेप्टर्स रुपीज थ्री लॅक फिफ्टी थाउजंड असं टोटल त्यांनी जे असेट टेकन ऑवर केलेलं आहे त्याची अमाऊंट आहे सिक्स लॅक फिफ्टी थाउजंड असं बघतो आपण की बी कंपनी ए कंपनीकडून टोटल रुपीज सिक्स लॅक फिफ्टी थाउजंड रुपीजचं काय केलं आहे त्यांनी टोटल असेट त्यांनी टेकन ओव्हर केलेलं आहे त्यानंतर आपण यामधून काय करतो लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर मग विचार करतो आपण की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीचं कुठली असेट त्यांनी स्वीकारलेली आहे किंवा खरेदी केली आहे तर आपण बॅलन्सशीट बघतो आपण ए कंपनी लिमिटचं तर आपल्याला दिसतो तिथे क्रेडिटर्स त्यामुळे तेवढ्या क्रेडिट्स आपण काय करू त्यामधून मायनस करू क्रेडिटर्स किती अमाऊंट रुपीज थ्री लॅक रुपीज आपल्याला मिळतो रुपीज हे असेल त्याचं नेट ठीक आहे तर बघतो आपण इथे की त्याचा नेट काढला आपण असेट, असेट आहे इथे रुपीज थ्री लॅक फिफ्टी थाउजंड बघतो आपल्याला की टर्म दिलेला होतं की जेव्हा क्रेता कंपनी विक्रेता कंपनीकडून जेव्हा तो बिझनेस खरेदी करतो त्यावेळेस बघतो आपण की जो आपल्याला परचेस कन्सिडेशन काढावाचं आहे त्यावेळेस आपल्याला जे शेअरची किंमत जी आहे ते आपल्याला आधार दिलं होतं की जेव्हा बघतो आपण की परचेस कन्सेशन काढावायचा त्यावेळेस आपल्याला ए uh, कंपनी लिमिटेड हे करतो आपल्या शेअरची किंमत किती कन्सिडर करून राहिली ती रुपीज सिक्स ठीक आहे आणि बी कंप कंपनी त्या शेअरची व्हॅल्यू जी आहे किती कन्सिडर करून राहिली आहे ट्वेल्व पॉईंट फिफ्टी त्यामुळे बघतो आपण कंपनी ए सिक्स रुपीज कन्सिडर कोण राहिलेले आहे आणि कंपनी बी जी आहे त्या शेअरची किंमत किती कन्सिडर करून राहिली टुवेल् पॉईंट फिफ्टी इथे बघतो आपण की ए कंपनी लिमिटेडचं जेवढे काय शेअर्स आहेत मग बघतो आपण की ए कंपनी लिमिटेडचं शीटमध्ये त्याचं इश्यूड अँड अप कॅपिटल जे आहे त्याच्यामध्ये बघतो शेअर्स आहेत शेअर्स किती आहेत टोटल टोटल दिलेलं आपल्याला फिफ्टी थाउजंड शेअर्स दिलेला आहे आणि इथे बघतो आपण की जे फिफ्टी थाउजंड शेअर्स जे आहेत कोणाचे ए कंपनी लिमिटचे ए कंपनी लिमिटेड काय करून राहिले त्याचं अमाऊंट किती कन्सिडर कोण राहिले आहे ती रुपीस सिक्स ठीक आहे त्यामुळे काय करू आपण की रुपीस सिक्स प्रमाणे फिफ्टी थाउजंड रुपीज फिफ्टी थाउजंड जे शेअर्स आहेत त्याचा आपण व्हॅल्यू काढू ठीक आहे ना मग बघतो आपण इथे की फिफ्टी थाउजंड शेअर्स इन्टू सिक्स तर त्याची व्हॅल्यू किती होणार थ्री लाख रुपीज किती होणार थ्री लॅक रुपीज आणि त्यानंतर आपल्याला दुसरा जो आ, टर्म दिलेला होता वेन पेईंग द परचेस कन्सिडरेशन द बी कंपनी अग्रीड टू पे वन फोर्थ इन द फॉर्म ऑफ कॅश अँड द बॅलन्स इन शेअर्स ऑफ बी कंपनी लिमिटेड त्यामुळे बघतो आपण की ए कंपनी लिमिटेडचं जे काय फिफ्टी थाउजंड शेअर्स होतं त्याचं त्यांनी वर्थ कन्सिडर केलं होतं रुपीज सिक्स प्रमाणे त्यामुळे आपण त्या शेअरची आपण व्हॅल्यू जर काढलं तर फिफ्टी थाउजंड शेअर्स इंटू सिक्स प्रमाणे तर ती व्हॅल्यू येतो थ्री लॅक रुपीज आणि ह्या थ्री लॅक रुपीजचं बघतो आपण की जेव्हा क्रेता कंपनी त्याला परचेस कन्सिड पी सी देऊन आलेला त्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेशन करता काय करताय तो त्या अमाऊंटचा तो वन फोर्थ काय करताय कॅश पे करताय मग बघूया आपण या थ्री थ्री लाख रुपीज जी आहे तुम्हाला आपलं त्या व्हॅल्यू जी आहे शेअरची या वन लॅक सॉरी थ्री लॅक रुपीज जी आहे त्याचं वन फोर्थ काढलं आपण याचं वन फोर्थ काढलं तर तेवढा तो ते काय करेल तो कॅश पे करेल म्हणजेच किती सेवन्टी फाईव्ह थाउजंड रुपीज तो काय करेल कॅश कॅश पे पे करताय कारण की वन फोर्थ म्हटलं त्याने की जे बघतो आपण की फिफ्टी थाउजंड शेअर्स आहेत ए कंपनी लिमिटेडचं त्याचं वर्थ रुपीज आहे सिक्स रुपीज प्रमाणे त्याचं जर व्हॅल्यू काढला आपण ते थ्री लाख रुपीज येऊन राहील आपल्याला आणि या थ्री लाख रुपीजचं बघतो आपण की वन फोर्थ अमाऊंट जे आहे तो काय करता कॅश पे करताय त्यामुळे आपण थ्री लॅक रुपीजचं वन फोर्थ काढला आपण तर किती सेवंटी फाईव्ह थाउजंड येत आहे तेवढं तो कॅश ते पे करताय आणि रिमेनिंग जे बॅलन्स असेल तर बॅलन्स काम तो शेअरच्या स्वरूपात येत आहे मग बघतो आपण की परत उरले किती शिल्लक आता टू लॅक ट्वेंटी थाउजंड मग बघतो आपण की क्रेता कंपनी बी कंपनी काय करेल की टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीजचा तो त्याला शेअर्स इश्यू करेल परंतु जेव्हा बघतो की बी कंपनी जेव्हा क्रे क्रेता कंपनी त्याला इश्यू शेअर करताय किती रुपय किती टू लॅक ट्वें ट्वेंटी फाय रुपीजचं परंतु त्याचा पर शेअर्स व्हॅल्यू जी त्यांनी घेतलेलं आहे किती घेतले त्यांनी कन्सिडर केलं होतं ट्वेल्व पॉईंट फिफ्टी त्यामुळे आपण जो काही त्यांनी क्रेता कंपनी टू लॅक्स ट्वेंटी फाय रुपीजचा तो शेअर्स पे करताय त्याचं पर शेअर्स व्हॅल्यू त्यांनी कन्सिडर करेल ट्वेल्व पॉईंट फिफ्टी त्यामुळे आपण टू लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड अपॉन ट्वेल्व्ह फिफ्टी पर शेयर्स कन्सिडर केलं त्यांनी असं जर काढलं तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स म्हणजे आपले नंबर ऑफ शेअर्स तू किती इश्यू केलं ते आपल्याला मिळेल मग बघतो आपण की जर टू लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंडला पण ट्वेल्व्हॉइंट फिफ्टी प्रमाणे आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला टोटल नंबर्स मिळतील अठरा हजार शेअर्स म्हणजेच क्रेता कंपनी आपल्या कंपनीचे अठरा हजार शेअर्स तो त्याला इश्यू करेल आणि पर शेअर्स किती प्रमाणे कन्सिडर केलं होतं नाही ट्वेल्व्हॉइंट फिफ्टीप्रमाणे असं त्याची अमाऊंट जी होईल टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ठीक आहे आणि त्यानंतर तिसरं जे दिलं होतं आपल्याला की डेबेंचर्स जे आहे त्याचं फायव्ह पर्सेंट डेव्हेंचर्स होतं पर डेबेंचर्स शंभर बी प्रमाणे त्याची अमाऊंट होती वन लॅक रुपीज आणि तो परचे पीसीचे पीसीच्या स्वरूपात तो त्याला देऊ केलेला आहे आणि कसं देऊ केलेला आहे की फाईव्ह पर्सेंट जे डेव्हेंचर्स होतं त्या ठिकाणी त्याला सिक्स पर्सेंट तो डेबेंचर्स इश्यू करत आहे आणि पर डेव्हेंचर्स कितीप्रमाणे नाईन्टी प्रमाणे ठीक आहे त्यामुळे आपण बघतो आपण की त्याचं वन लॅक होतं डेबेंचर्स अपॉन पर डेबेंचर्स हंड्रेड प्रमाणे तर नंबर त्याचं डेबेंचर्स आहेत किती ते वन थाउजंड रुपीज सॉरी वन थाउजंड डेबेंचर्स पण बघितलं की जे आपल्याला टर्म अँड कंडिशन दिलं होतं का प परचेस कन्स्टिट्युएन्सच्या वेळेस आपण ते आपण बघून राहिलो आपण की तो काय करताय की ए कंपनी लिमिटेड आपले शेअर्स जे आहेत सिक्स प्रमाणे तो त्याचं कन्सिडर करतो आणि बी कंपनी आपले शेअर्स ट्वेल्व पॉईंट फिफ्टीपर्यंत कन्सिडर करतो त्यामुळे बघतो आपण की बी कंपनी त्याला वन फोर्थ अमाऊंट काय करताय तो कॅश पे करताय आणि रिमेनिंग बॅलन्स अमाऊंट काय करता तो शेअर्स देत आहे त्यामुळे आपण त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू की बघतो आपण की ए कंपनी लिमिटेडचं फिफ्टी थाउजंड शेअर्स आहेत आणि ए कंपनी आपले सेल्स कितीप्रमाणे तो कन्सिडर करतो राहिला रुपीज सिक्स प्रमाणे त्यामुळे बघतो आपण की त्याची अमाऊंट टोटल होईल थ्री लाख रुपीज आणि या थ्री लाख रुपीजचं वन फोर्थ अमाऊंट काय करताय पिशी पिशी देत असताना बी कंपनी काय करताय वन फोर्थ अमाऊंट तो कॅश पे करताय त्यामुळे आपण थ्री लाख रुपीजचं वन फोर्थ काढलं तर आपल्याला येतो सेवंटी फाईव्ह थाउजंड रुपीज ठीक आहे त्यामुळे सेवंटी फाईव्ह था थाउजंड रुपीज तो काय कर कॅश पे करेल जर आपण थ्री लॅकवरून मधून आपण सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड आपण मायनस केलं तर आता उरतात किती आपल्या जर शिल्लक टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज ठीक आहे मग एवढं जे बॅलन्सिंग अमाऊंट आहे की टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज तेवढा काय करेल तो आपले शेअर्स पे करेल कोण पे करेल बी कंपनी म्हणजे क्रेता कंपनी मग बघतो आपण की टोटल तो काय करताय की टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीजचे शेअर्स तो पे करताय ऐक नाही परंतु बघतो की क्रेता कंपनी काय करायला की आपले शेअर्स तो कन्सिडर किती रुपये पॉईंट फिफ्टी त्यामुळे काय करू आपण कि upon की टू लॅक ट्वेंटी फाय थाउजंड अपऑन ट्वेल्व पॉईंट फिफ्टी तर बघतो आपल्याला की काय मिळतो एटीन थाउजंड आपल्याला मिळतात आणि एटीन थाउजंड काय नंबर ऑफ शेअर्स म्हणजेच क्रेता कंपनी आपल्या कंपनीचे अठरा हजार शेअर्स तो आ, क्रेता कंपनीला तो पीसीस रुपयात तो पे करेल आणि पर शेअर्स कितीप्रमाणे ट्वेल्व पॉईंट फिफ्टीप्रमाणे त्याची अमाऊंट येईल टू लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड आणि त्यानंतर तिसरं जे दिलं होतं की डेव्हेंचर्स तो डेव्हेंचर्ससुद्धा तो काय करताय देऊन राहिलेला आहे तर बघतो आपण की एक कंपनीचे जे डेबेंचर्स आहेत ते किती आहेत वन लाख रुपीजचं पर डेबेंचर्स हंड्रेड रुपीजप्रमाणे तर नंबर ऑफ डेबेंचर्स किती होते त्याचे वन थाउजंड आणि बघतो आपण की क्रेता कंपनी तो काय करताय त्याला फाईव्ह पर्सेंट डेव्हेंचर्स होतं त्याला सिक्स पर्सेंट डेबेंचर इश्यू करताय आणि इश्यू करत असताना बघतो आपण की तो कितीप्रमाणे इश्यू करून राहिला तो नाईन्टी फाय रुपीजप्रमाणे ठीक आहे त्यामुळे मग वन थाउजंड डेबेंचर्स इंटू नाईन्टी फाईव्ह असं आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू आणि तेवढा तो अमाऊंट तो का त्याला पे करे म्हणजे नाईन्टी फाईव्ह थाउजंड रुपीज तो डेवेचर्स तो पे करेल ठीक आहे त्यानंतर आपण त्याचं मोड ऑफ पेमेंट कॅल्क्युलेट करूया त्यानंतर मोड ऑफ पेमेंट मोड ऑफ पेमेंट मग आपण इथे बघतो आपण की करिता कंपनी मोड ऑफ पेमेंट पीसी देत असताना तो कुठल्या रूपात तो पे करून राहिला आहे ठीक आहे तर फर्स्ट आहे त्याचं कॅश मग कॅश तो कसा पे करून राहिलेला आहे आपण बघितलं की व्हॅल्यू ऑफ फिफ्टी थाउजंड शेअर्स ऑप ए कंपनी ए कंपनी लिमिटेड ए कंपनी लिमिटेड त्या शेअरची व्हॅल्यू किती कन्सिडर करून राहिला तो रुपीज सिक्सप्रमाणे त्यामुळे आपण बघतो आपण की ए कंपनी लिमिटेडचं फिफ्टी थाउजंड शेअर्स आहेत टू रुपीज प्रमाणे तो कन्सिडर करून राहिला त्यामुळे त्याची व्हॅल्यू जी होईल किती रुपीज थ्री लॅक आणि बघतो आपण की क्रेता कंपनी काय करताय या अमाऊंटचं वन फोर्थ अमाऊंट तो काय करतो तो कॅश पे करताय दॅट इज वन फोर्थ ऑफ रुपीज थ्री लॅक आणि या तीन लाखाचं वन फोर्थ अमाऊंट तो काय करताय कॅश पे करताय वन फोर्थ जर काढलं तर किती येतो त्याचं अमाऊंट रुपीज सेवन्टी फाईव्ह थाउजंड असं तो कॅश रुपीज सेवंटी फाईव्ह थाउजंड रुपीज तो काय करेल तो त्याला कॅशच्या स्वरूपात तो पे करेल त्यानंतर सेकंड जे आहे बॅलन्सिंग अमाऊंट म्हटलं त्याने तीन लाख होतं तीन लाखामधून बघतो पंच्याहत्तर हजार रुपये तो कॅश पे करताय आणि उर्वरित अमाऊंट तो काय करता है तो शेअरच्या स्वरूपात तो पे करताय मग शेअर सीन बी कंपनी लिमिटेड शेअर्स इन बी कंपनी लिमिटेड आणि हे कसं आहे ते बॅलन्स आहे त्यांनी म्हटलं तर बॅलन्स बघतो आपण की तीन लाखातून पंच्याहत्तर जर आपण मायनस केलं तर अमाऊंट किती आहे तुमचं रुपीज टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड एवढं म्हणजे टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीजचं काय करेल शेअर्स तो पे करेल तर त्याचा आपण एक्सप्लेन लिहू शकतो आपण इथे रुपीज थ्री लॅक मायनस रुपीज सेवंटी फायव थाउजंड त्यामुळे बघतो आपण एवढं टू लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड रुपीज त्याचं बॅलन्स आहे आणि तेवढं तो का करेल शेअर्स तेवढं रुपयाचा तो शेअर्स तोला इश्यू करेल आणि जेव्हा बघतो आपण की त्याने शेअर्स इश्यू केलेला आहे पण त्या शेअर्सची व्हॅल्यू तो कन्सिडर किती करेल क्रेता कंपनी ट्वेल्व पॉईंट फिफ्टी त्यामुळे बघतो आपण की त्याचे नंबर ऑफ जे शेअर्स आहेत ते आपल्याला मिळेल की टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड अपॉन ट्वेल्व पॉईंट फिफ्टीनुसार आपण याचं केलं तर तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स मिळतील मग नंबर ऑफ शेअर्स टू बी इश्यूड नंबर ऑफ शेअर्स टू बी इश्यूड टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड अपॉन ट्वेल्व पॉईंट फिफ्टी तर असं किती मिळतं आपल्याला ते एटीन थाउजंड शेअर्स ठीक आहे असं टोटल अठरा हजार शेअर्स क्रेता कंपनी का करेल विक्रेता कंपनी तो इश्यू करेल पर शेअर्स ट्वेल्व पॉईंट फिफ्टी प्रमाणे तर त्याची अमाऊंट येईल मग टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ठीक आहे आणि त्यानंतर थर्ड जो विचारलो होतो आपल्याला मग तो पे कोण राहिलेला डेवेंचर्स. डेव्हेंचर्स नंबर थर्ड कंपनी काय करत आहे की सिक्स पर्सेंट डेबेंचर्स तो इश्यू कोण राहिलेला आहे त्यामुळे आपण सिक्स पर्सेंट डेव्हेंचर्स इन बी कंपनी लिमिटेड सिक्स पर्सेंट डेबेंचर्स इन बी कंपनी लिमिटेड मग तो कसं कोण राहिला पे तर बघतो आपण की पर डेबेंचर्स हंड्रेड रुपीज प्रमाण होतं परंतु बघतो आपण की तो इश्यू करत असताना रुपीज नाईन्टी फाईव्ह प्रमाणे त्यामुळे बघतो आपण की त्याचं था वन थाउजंड डे वेंचर्स होतं इन्टू रुपीज हंड्रेडप्रमाणे अमाऊंट आहे त्याचा वन लाख रुपीज आणि तो त्यावरती डिस्काउंट दिसतो आपल्याला कारण की वन वन, वन हंड्रेड रुपीज पर डे व्हॅल्यू आहे परंतु तो नाईंटी फायव्हप प्रमाणे काय करता येतो करत करताय म्हणजे याच्यावरती डिस्काउंट दिसतो आपल्याला आणि ते जर शंभर रुपयाच्या डेबेंचरने एकशे पाच रुपयापर्यंत पे केलं असतं त्याला त्यामध्ये आपल्याला फाय रुपीज का दिसत असतं प्रीमियम दिसलं असतं तर इथे बघतो आपण की पाच रुपये कमी असल्यामुळे त्याला आपण डिस्काउंट म्हणून लेस डिस्काउंट किती आहे डिस्काउंट मग हंड्रेड रुपीज त्याचं पर डेबेंचर होतं आणि तो इश्यू इश्यू कोणाला होतो नाईन्टी फाईव्ह प्रमाणे डिफरन्स किती आहे फाईव्ह रुपीजचं त्यामुळे डिस्काउंट वन थाउजंड डेव्हेंचर्स इंटू रुपीज फायूप्रमाणे किती येत होते फाय थाउजंड असं तो टोटल अमाऊंट रुपीज नाईन्टी फाय थाऊजंडचं काय करेल डेव्हेंचर्स पे करेल इथे बघतो आपण की पिशी देत असताना तो तीनशे रुपयाचा तीनशे रुपयामध्ये तो पे करताय कॅश आहे शेअर्स आहे आणि डेव्हेंचर्स आहे ऐक त्यामुळे आपण या तीनशे रुपयांचा आपण जर टोटल टोटल जर केलं त्याचं टोटल पिशी मिळेल आपल्याला त्यामुळे मग कॅश किती आहे तर कॅश बघतो आपण सेवंटी फाईव्ह थाउजंडचं शेअर्स बघतो आपण शेअर्स किती इश्यू करतात टू लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंडचं आणि डेव्हेंचर्स किती नाईन्टी फाईव्ह थाउजंडचं असं टोटल जर केलो आपण तर आपल्याला मिळेल थ्री लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड असं तो टोटल रुपीज थ्री लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड असं टोटल त्याचं पी सी असेल ठीक आहे टोटल त्याचं पी सी असेल थ्री लॅक नाईन्टी फायव्ह थाउजंड मग बघतो आपण की आधी आपण काय केलं नेट असेट्स आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं मग त्याचं नेट असेट किती होतं थ्री लॅक फिफ्टी थाउजंड थ्री लॅक फिफ्टी थाउजंड त्याचं नेट असेट होतं आणि बघतो आपण किती पी सी त्याचं किती आहे थ्री लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड था हे आहे पी सी ऑब्झर्वेशन केलं याचं आपण काय दिसतं आपल्याला की नेट असेटपेक्षा तुमचं पी सी ही जास्त आहे जेव्हा बघतो आपण की नेट असेटपेक्षा जर तुमची पी सी जास्त असेल तर अशा वेळेस आपल्याला काय मिळतो गुडविल त्यामुळे गुड विल इज इक्वल टू पी सी मायनस नेट असेट्स इथे बघतो आपण की थ्री लॅक नाईंटी फाय थाऊजंड मायनस थ्री लॅक फिफ्टी थाउजंड कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये फरक कितीचा आहे फोर्टी फाय तर रुपीज फोर्टी असं काय मिळेल गुडविल मिळेल ठीक आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ आप परचेस कन्स्ट्रेशन त्याचं मोड ऑफ पेमेंट आणि गुडविल काढून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला विचारलं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कारण की ए कंपनी कोण आहे विक्रेता कंपनी आहे आणि बी कंपनी तुमचं क्रेता कंपनी आहे त्यामुळे आपल्याला विचारला आहे ए कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी त्यामुळे बघतावर ए कंपनी ही विक्रेता कंपनी असल्यामुळे आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी करूया